क्या डॉक्टर बाबा साहेब आंबेडकरांनी आपल्या सगळ्यांनाच एक नवी ओळख दिली? सार्वभौम प्रजासत्ताकाचं नागरिक म्हणून नवीन ओळख करून दिली. त्या घटनेच्या शिल्पकाराला ज्यांनी शोषणमुक्त भारतीय समाजाचं स्वप्न उदाशी बांधलं, त्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत संघर्ष केला, अशा या प्रेषिता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो आहे. या बहुदृश्य परिसंवादासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले कामगार विभागाचे प्रधान सचिव श्री बलदेव सिंग साहेब, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉक्टर अनंत कळसे साहेब या दोघांचे मी सर्वप्रथम स्वागत करतो. या परिसंवादाच्या निमित्ताने कामगार क्षेत्रातले अनेक मंडळी आणि कामगार संघ या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सर्वांचे संस्थेमार्फत मी स्वागत करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 125वी जयंती वर्ष साजरे करण्यासंबंधी महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आणि त्याचाच एक भाग म्हणून संस्थेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कामगार क्षेत्रात योगदान या विषयावर परिसंवाद घेण्यास आम्ही ठरवलं आणि कल्पना मी माननीय प्रधान सचिव श्री बलदेव सिंग साहेबांनी बोलून दाखवले, त्यांनी या कल्पनेचं स्वागत केलं. या विषयावर हा परिसंवाद या संस्थेमध्ये होणं हे अधिक औचित्यपूर्ण आहे, अधिक अर्थपूर्ण आहे असं मला वाटत. कारण या संस्थेला ज्यांचं नाव आहे नारायण मेघाजी लोखंड यांनी 19व्या शतकाच्या उत्तरार्धात 1884 मध्ये या देशातील पहिली कामगार संघटना बॉम्बे मिलर्स असोसिएशन म्हणून स्थापन केली आणि नारायण मेघाजी लोखंड यांचं जे कार्यक्षेत्र होतं ते परळ विभाग हे त्यांचं कार्यक्षेत्र होतं आणि मी कसा उपयोग असं पाहतो, कामगार क्षेत्रामध्ये आपल्या कामाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी सुरुवात केली ती देखील परळ विभागामध्ये केली. आपण की अनेकांना माहिती असेल की दामोदर हॉल आणि दादर परिसर परळ परिसर हे त्यांचे कार्यक्षेत्र आणि म्हणून 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये भारतीय कामगार क्षेत्राला एक नवी दिशा देण्याचं काम त्यांनी केलं, त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयीचा परिसंवाद या संस्थेमध्ये होणं हे मला व्यक्तिशी असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाजलेली ही वैचारिक आदरांजली आहे आणि म्हणून आम्ही असं ठरवलं की हा गुरुजींची परिसंवाद कामगार क्षेत्राच्या संदर्भात आम्ही कामगार क्षेत्राचं काम ते उत्तम प्रकारे म्हणतात. त्याच्याकडे दोन तीन शासनाचे विभाग आहेत
Thank you.
धन्यवाद आणि सुरुवातीला हे जाहीर करतो की आजचा जे परिसंवादचा जे उद्घाटन आलेलं आहे आणि याची नंतर बोलणाऱ्या वक्त्यांची एक लिमिटेशन नेहमी असतो की आपण आधीचे वक्ते सकाळी बोलून घ्यायचे असते म्हणून काय बोलावा हा एक प्रश्न आपल्या समोर नेहमी असतो आणि डॉक्टर सरसे फार तपशीलमध्ये बाबासाहेबांचं जे योगदान आहे कामगार क्षेत्रात त्याचा उल्लेख केलेला आहे कायद्याचा उल्लेख केलेला आहे जे हे सगळे कायदे जे बाबासाहेब पुढे घडले म्हणून मी थोडी वेगळी पद्धतीने सुरुवात करेन माझ्या म्हणणं असं आहे की लोकांचा कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया अँड द व्हेरी फर्स्ट सेंटेन्स द प्रियम्बल वी द पीपल ऑफ इंडिया इट टॉक्स अबाउट द पीपल ऑफ इंडिया टॉक्स अबाउट द इन्क्लुसिव ग्रोथ ऑफ द पीपल ऑफ Today, all of us are talking about the inclusive growth of the country, inclusive growth of everybody in this country. And the person who is the lowest in the startup, we say the weakest link in the chain need to be as strong as the strongest chain. Then only the growth and the development of the country has a meaning. So this is what the preamble of India talks. The Constitution of India, the founder, who wrote it, the Constitution Dr. Babasaheb Ambedkar. He started with the inclusive growth of everybody in this country when we are talking about the welfare.